मित्र हो नमस्कार आज आपण कम्फोजिंग वर्ड्स अर्थात गोंधळात टाकणारे शब्द शिकणार आहोत हाऊस और होम हाऊस म्हणजे कोणतेही घर आणि होम म्हणजे आपण किंवा एखादी व्यक्ती राहते तिचे स्वतःचे घर होय एअर की विंड एअर म्हणजे हवा आणि विंड म्हणजे वाहणारी हवा असा फरक आहे त्याचप्रमाणे कॉस्ट ऑर प्राईस कोणता शब्द वापरायचा कॉस्ट म्हणजे दुकानदाराने मालाची दिलेली किंमत तर प्राईस म्हणजे गिरायकाने दिलेली किंमत कस्टमर आणि क्लायंट असे दोन शब्द आहेत तर कस्टमर म्हणजे माल खरेदी करणारा आणि क्लायंट म्हणजे एखाद्या सेवेचा लाभ घेणारा व्यक्ती ॲक्सिडेंट आणि इन्सिडंट ॲक्सिडेंट म्हणजे अपघात तर इन्सिडेंट म्हणजे प्रसंग होय फ्रीडम आणि लिबर्टी असे दोन शब्द आहेत आपला गोंधळ होतो फ्रीडम म्हणजे स्वातंत्र्य ही व्यापक संकल्पना आहे तर लिबर्टी म्हणजे एखाद्या व्यक्तीची गुलामगिरीतून तुरुंगातून सुटका होणे मॅन और जेंटलमॅन मॅन म्हणजे पुरुष आणि मानव तर जंटलमन म्हणजे सभ्य पुरुष या अर्थाने हा शब्द वापरला जातो शेड और शॅडो शेड म्हणजे सावली तर शॅडो म्हणजे पडछाया असा दोन्ही शब्दांमधील फरक आहे आता बघा लेडी और उमन लेडी म्हणजे महिला तर उमन म्हणजे स्त्री लिंगभेदासाठी उमन असा शब्द वापरला जातो चेस या उच्चाराची दोन स्पेलिंग आहेत सी एच ई डबल एस चेस म्हणजे बुद्धिबळ आणि सी एच ए एस सी -E, चेस म्हणजे पाठलाग करणे अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया तोपर्यंत असेच हसत खेळत आनंदी राहा गॉड ब्लेस यू